नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांना, ज्ञानगंगा सायन्स क्लासेस 365 चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या तासिकेमध्ये मंगळ ग्रहाविषयी माहिती मिळवलेला आहे. तर आजच्या तासिकेमध्ये आपल्याला सौर्यमालेतील पाचव्या क्रमांकाचा ग्रह म्हणजे तो ग्रह म्हणजे गुरुग्रह, ज्याला आपण ज्युपिटर म्हणतो. तर गुरुग्रह हा सौर्यमालेतील पाचव्या क्रमांकाचा उपग्रह असून तो सर्वात मोठा ग्रह आहे आणि सूर्य प्रदक्षिणा करण्यास याला 12 वर्ष लागतात आणि स्वप्रदक्षिणा करण्यास त्यास 12 तास लागतात. तर गुरुग्रहाविषयी आपण स्वतःभोवती वेगाने परिभ्रमण करत असतो म्हणून तो विषुववृत्तावर फुगीर व दोन्ही ध्रुवावर चपटा आहे. तर या गुरुग्रहाचे जे काही विशिष्ट गुरुत्व आहे ते गुरुत्व 0.24 एवढे त्या गुरुग्रहाचे गुरुत्व आहे. गुरुग्रह हा सूर्यापासून अति दूर आहे. इतकंच नसून गुरुग्रहाला काही उपग्रह आहे. तर गॅलेलिओने दूरदर्शकाचा वापर करून गुरुग्रहाचे जे काही उपग्रह आहेत या उपग्रहाचा शोध लावला. तर गॅलेलिओने दूरदर्शकाचा उपयोग करून या गुरुग्रहाला 4 नैसर्गिक उपग्रह आहेत असे सांगितले. तर नंबर 1 जो काही उपग्रह आहे तो उपग्रह म्हणजे लो, नंबर 2 युरोपा, नंबर 3 गॅनमेड, नंबर 4 कॅलिस्टो हे गुरुग्रहाचे 4 उपग्रह आहेत असे गॅलेलिओने दाखविले. वायजेयर या अंतरिक्ष यानाने गुरुग्रहाभोवती गोलाकार वेढा आहे याचा शोध लावला. तर गुरुग्रह हा रेडिओ किरणाचे प्रक्षेपण देखील करतो. सामान्यपणे जे काही रेडिओचं जे काही प्रक्षेपण आहे या गुरुग्रहावरती रेडिओ सारखे जे काही माध्यम आहेत किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यम आहेत हे चालतात असे वायजेयर या अंतरिक्षयानाने दाखविले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण गुरुग्रहाविषयी माहिती मिळवलं. यानंतर जो काही एक ग्रह आहे तो सौर्यमालेतील 6 क्रमांकाचा ग्रह म्हणजे शनी ग्रह होय. तर शनी ग्रह हा सौर्यमालेतील 6 क्रमांकाचा ग्रह आहे आणि तो सौर्यमालेत 2 क्रमांकाचा एक मोठा ग्रह होय. कारण त्याला असणारी असंख्य वलये आणि ही वलये बर्फांच्या थरांनी बनलेले असतात आणि ह्या शनी ग्रहाला पाहणे हा एक अत्यंत आकर्षक दृश्य सोहळा होय. कारण त्या शनी ग्रहाच्या सभोवताली असंख्य वलये आहेत आणि ह्या शनी ग्रहाचा एक नैसर्गिक उपग्रह आहे तो उपग्रह म्हणजेच टिटान होय. आणि शनी ग्रहाचे जे काही विशिष्ट गुरुत्व आहे 0.13 आहे आणि हे जे गुरुत्व आहे हे सर्वात कमी आहे. आणि ह्या शनी ग्रहाचा जो काही सूर्य प्रदक्षिणा काल आहे तो 29.45 वर्ष आहे. तर अशा पद्धतीनं आपण गुरुग्रह आणि शनी ग्रह याविषयी माहिती मिळवलं. यानंतरचा जो काही राहिलेला भाग आहे तो पाहूया आपण पुढील तासिकेमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना नमस्कार. जय हिंद.